प्रणाम महाराज। गुरुदेवांना बोलाओ। महाराज फार काळजीत दिसत आहात। ते काल आले होते। कोण महाराज? संन्यासी। संन्यासी? कोणते संन्यासी महाराज? अभ्रबेटातले। अभ्रबेटातले? मी तर त्यांना विसरूनच गेलो होतो, मला वाटलं नव्हतं ते परत येतील। महाराज हे तेच होते का ज्यांच्यासाठी आपण कुमारला? होय, तेच संन्यासी ज्यांच्या आशीर्वादानं कुमार आमच्या घरी जन्माला आला आणि म्हणून कुमारचं नाव अभ्रदेव ठेवलं। पण ते कधी आले होते महाराज? स्वप्नात। म्हणाले कुमारच्या परीक्षेची वेळ आली आहे, जर उत्तीर्ण झाला नाही तर ते परत नेतील। परत नेतील? पण का महाराज? जर खुलासा केलात तर बरं होईल। मूल होत नसल्यामुळे मी व राणी ठिकठिकाणी तीर्थस्थानी भटकू लागलो। अभ्रबेटातील विशालाक्षी ही फार जागृत देवी आहे, म्हणून पूजा घालायला आम्ही निघालो तर वाटेत घनदाट जंगल लागलं, जनावरं लागलीत, आणि तेवढ्यात अचानक एक संन्यासी समोरून आले आणि त्यांनी विचारलं, कुठे चाललात राजे? देवी विशालाक्षीच्या देवळात। तुमची मनोकामना मीच पूर्ण करीन राजे, पण। पण काय? पण एका अटीवर। अटीवर? माझ्या वरदानानं तुला पुत्र होईल, त्याला योग्य शिक्षण तुम्ही द्यायचं। मात्र 21 वर्ष पूर्ण झाल्यावर मी त्याची परीक्षा घेईन, उत्तीर्ण झाला तर तो तुमच्याकडे राहील, नाहीतर मग मी त्याला राजे परत घेऊन जाईन। पण ते कुमारची कसली परीक्षा घेणार आहेत महाराज? तो एक विचित्र प्रकार आहे। राजमहालाच्या गच्चीवर संन्यासिनी एक घर बांधलंय। मारिजू? होय मारिजू। तिथे काय आहे? त्यात 12 राजकुमारींची चित्र आहेत, त्यांच्यापैकी एकीला तरी राजकुमारने पसंत करून तिच्याशी लग्न करावं अशी आहे ही परीक्षा। पण लग्नाशी परीक्षेचा काय संबंध? कुठल्याही राजकुमारीला कुमारनी जिंकणं कठीण आहे, त्यापैकी एकीशी तर। बोला महाराज। ते मी कुमारला सांगू शकणार नाही, तुम्हीच त्याला सांगा। पण कुमार तर एवढ्यात लग्नाला तयार नाहीयेत। इलाज नाही, दुसरा इलाज नाही, त्याला तयार करा, नाहीतर मलाच। कुमारना महाराजनी बोलवलंय। जारे रैवतक विश्रांती घे, संध्याकाळी परत बाहेर जाऊ। महाराजांनी आदेश केला आहे। ये बस। गुरुदेव, कुमारचं शिक्षण पूर्ण झालंच असेल नाही? अश्वारोहण व अस्त्र चालविण्यात म्हणाल तर कुमारांना तोडच नाही, शिवाय अर्थशास्त्र, न्यायशास्त्र इत्यादी विषयात कुमार चांगलेच पारंगत आहेत। खऱ्या अर्थी तुझं सर्व शिक्षण पूर्ण झालंय, यासाठी तुला एक खास बक्षीस आहे आणि हे घे तुझं बक्षीस। ही कसली चावी आहे? मारिजूची। मारिजू? ते घर आता माझ्या ताब्यात। नुसतं घर नव्हे तर अख्खं राज्यच तुझं आहे, पण त्या घरी तुला एक काम करायचंय। आदेश करा। मारिजू मध्ये शिरल्यावर तिथं 12 राजकुमारांची चित्र दिसतील, त्यापैकी एकीशी लग्न केल्यावर तुला हे राज्य लाभेल। आता लवकर निघा, उशीर नका करू। कुमार अजून का बरं आला नाही? इतके उतावीळ होऊ नका महाराज। जर त्याने योग्य राजकन्या निवडली नाही तर? पण आपणास असं का वाटतं?
देव भलं करेल. असो असो. बोल कुमार, तू कोणाला पसंत केलंस? कुमारांना कुठलीच कन्या आवडली नाही का? बोल बोल कुमार. काय विचित्र तिची नजर, जणू तिला काहीतरी सांगायचंय मला. पण ती कुठली कन्या? तीच जिला पडद्यात ठेवलंय. अरे परमेश्वरा, तुला दुसरी कुठलीच राजकन्या पसंत नाही का? नाही महाराज, मी तिच्याशीच लग्न करणार. परमेश्वरा, कुमार कुमार, परत एकदा विचार कर. मी आपली माफी मागतो, मला तीच राजकुमारी हवी. परमेश्वरा. महाराज, इतके चिंतित होण्याचे कारण काय? कुमारांच्या पसंतीत आक्षेपार्ह काय आहे? कुमारनी पसंत करू नये म्हणून ते चित्र मुद्दाम झाकून ठेवलं होतं. त्यांनी ज्या राजकन्याला पसंत केलं ती दालचिनी या बेटाची राजकन्या आहे. दालचिनी बेट? सर्वनाश, तिथे तर सगळेच जादू मंत्रामुळे पाषाण झाले आहेत. शिवाय तिथे जाण्याची वाट अतिशय अवघड आहे. असं म्हणतात की कित्येक राजकुमार तिथे गेलेत पण परत मात्र आले नाहीत. मुळीच नाही, मुळीच नाही, मुळीच नाही, मग तर मुळीच नाही. कुमार कुमार, तू दुसऱ्या एखाद्या राजकन्याला का नाही पसंत करत? क्षमा असावी महाराज, पण मी त्या राजकुमारीशीच लग्न करीन. कुमार, तुझ्या या निर्णयानं घोर संकट येईल. तुम्ही मला आशीर्वाद द्या. ठीक आहे, तुला योग्य वाटेल ते कर. उद्या सकाळी रवाना हो. जाड्या रड्या ढापण्या एक दोन तीन, चौघे मिळून करी काम ताक धीन धीन. युक्ती आणि शक्तीने जर एकत्र आले सारे शाप नाहीसे होऊन उडून जातील. महाराज आज्ञा असावी. जाणारच आहेस तर मग तू नी कुमार. बरं वाटे जर संन्यासी भेटला तर. पण संन्यासी तरी तुला का भेटेल? बरं काय सांगू, संन्यासी? आज स्वप्नात मला एक संन्यासी दिसला खरा. त्याने एक कोडही सांगितलं होतं. काय होतं नंतर तो नाहीसा झाला. संन्यासी स्वप्नात आला? काय म्हणाला सांग लवकर. नक्की नक्की आठवत नाही काय होत ते. नाही काहीच आठवत नाही. आठव आठव लवकर आठव. महाराजांनी इतके उतावीळ होऊ नये, कुमारांना आशीर्वाद द्यावेत, शुभ मुहूर्त निघून जात आहे. पण संन्यासी काय म्हणाला ते? कुमारांनी मनावर घेतलं की ते नक्की आठवेल. आम्ही काल रात्री कुमारांच्या कुंडलीवर विचार केलाय. हा अडचणी नक्कीच येतील, पण शांतचित्त आणि धीर राखला तर कुमार अवश्य विजयी होतील. असं म्हणता? कुमार, हा ताईत आपल्या डाव्या हाताच्या दंडावर बांधून ठेवा. संकटकाळी तुम्ही जर तो दाबून धरलात तर संकटमुक्त व्हाल. पण लक्षात ठेवा, ह्याचा वापर फक्त एकदाच करता येणार आहे, म्हणून कठीण समयीच दाबून ह्याचा वापर करायचा आहे. महाराज, कुमाराला अनुमती द्यावी. तो जगाचा रक्षण करता तुझंही रक्षण करेल. विजयी भव कुमार, मी तुझी वाट पाहिन. कुमार, बरं का रायवतक, आपण खूप चाललो आहोत, जरा विश्रांती घेऊया. आपण योग्य वाटेवर तर आहोत ना? ते जर मला माहित असता तर मीच तुमच्या पाठीवर बसलो असतो.
अरे अरे काय करताय हे? पाणी पितोय आणि काय? जर हे पाणी प्यायला तर झालंच, एका घोटानच काय होणार? उंच किंवा ठेंगणा, झाड किंवा रोड किंवा सरळ, एकदम वरती काय म्हणता काय? खरं वाटत नाहीये का? तर मग हे पहा. का हा रोग? आम कशाला मरायला आलो इथं? आपल्या गावी लग्नाला मुली नव्हत्या का? नशीब पाणी नाही प्यायलो ते. रेवतकला फार तहान लागली आहे, पण जवळ कुठे पाणी? थांबा थांबा, मी पाहतो. अरे अरे अरे, हे काय? मी तुमच्यासाठी पाणी शोधतोय आणि तुम्ही मात्र तलवार काढताय. तू कोण? मी माझं खरं नाव तर विसरलो, लोक मला ढेंगा म्हणतात. आता मला सांगा, तुम्ही कोण आणि कुठे चालला आहात? मी राजकुमार अभ्रदेव, दालचिनी बेटात चाललोय, तिथल्या राजकुमारीशी लग्न करायला. थांबा जरा थांबा, काय म्हणालात? दालचिनी बेटातील राजकन्याशी लग्न करणार तुम्ही? पण तिथं जादू मंत्राने सगळे पाषाण झाले आहेत हे माहितीये का तुम्हाला? ऐकलंय खरं, पण मी तिला मुक्त करायला चाललोय. इतकं सोपं नाहीये ते. ह्या घोड्याचा अर्थ सांग पाहू. ताई चालली घाईत, घाई चालली निघून. ताई चालली घाईत, घाई चालली निघून, मग राहिलं कोण? सांगा राजकुमार. काय काय? ताई चालली घाईत, घाईत चालली निघून आणि राहिलं घाईत, आणि दुसरी ओळ होती घाई चालली निघून आणि यात राहिलं आता काय? ताईत. काय म्हणता काय? अगदी बरोबर आहे. तुमच्या दंडावर ताईत आहे का हो? नाही नाहीये. मग तुम्ही दे नसाल बाबा. थांब, बरं आठवलं, गुरुदेवाने दिलं होतं. हे काय, डाव्या दंडावर आहे हे इकडे. खरंच की काय? तो जरा थांबशील गाढवा. माझ्यावर कशाला चिडताय? आधीच बरा होता, मस्त आरामात. जरा थांब, यापूर्वी कित्येक राजकुमारांना पाषाण बनवून ठेवलंय. पण मागच्या तिघांना काही करू शकला नाही. चांडाळा, जे जमलं नाही नेमका त्याचाच तू गाजा वाजा करतोयस. पण तुम्ही आता मला का मारताय? मी काय खोटं बोलतोय? जर का या खेपेस ते सापडले तर त्यांचं काळीज फाडून कबाब बनवून खाईन. आणि त्यावर लिंबू पिळून मीठ मिरची लावून काय मस्त लागेल. सारखा हावरटपणा. गप गप, मला जरा पाहू दे. काय करू, काळीज कबाब कधी खाल्लंच नाही. आता सांग तू कोण? मी आहे प्रवाळ बेटाचा राजकुमार हिरण्य. मी पण गेलो होतो तुमच्यासारख्या राजकन्येला सोडवायला, पण जमलंच नाही. खरं तर आम्ही तिघे भाऊ, मी, अरण्य आणि तरंग, तिघे तीन वाटेने गेलो होतो राजकन्येला मुक्त करायला. उद्देश जो मुक्त करू शकेल तोच तिच्याशी लग्न करेल, पण कोणालाच जमलं नाही हो. समजलं, पण मग घरी का नाही परतला? आणि बाकी दोघे कुठे आहेत? बाकी दोघे आहेत ना, पण राजकन्येला सोडवल्याशिवाय गेलो तर लोक काय म्हणतील? शिवाय जादूगर मेल्याशिवाय आमचा पूर्वीचा वेश चेहरा परत मिळणार नाही. याच कारणासाठी आम्ही तीन भाऊ तीन वाटा अडवून बसलोय. संन्यासी म्हणाला होता दंडावर ताईत असलेला राजकुमारच राजकन्येला जिंकू शकेल. आता तुम्हीच ते की नाही हे कुणास ठाऊक. तुझे दोघे भाऊ कुठे आहेत? थांबा पाहतो, मी पाहतो. नको घुडा नको, तुम्ही माझ्या खांद्यावर बसा. अरे रे, सांभाळून सांभाळून, लागलं का? लागलं का? नाहीतर काय, गाढव म्हणजे गाढवच. कोणाला म्हणतोयस? आणि कोण, अरण्य माझा भाऊ. कुठं आहे तो? जरा वळून बघा. अरे अरे, हे काय करतोयस? ए, माझ्याकडे वाटा मागू नको, मी तुला आधीच सांगतोय.
नेमकं खातानाच कसा भेटतोस तू? हा कोण आहे? अभ्र बेटाचा राजकुमार. ताईत आहे का? हो. झालं तर मग आम्हाला घेऊन तर चल, त्या नालायक जादूगाराची चांगली धुलाईच करून येऊया. जरा थांब, माहिती आहे तू काय काय करू शकतोस ते? जरा थांब. तो काय करू शकतो? बकासुरासारखा गिळू शकतो आणि काय. ए मला नाव ठेवू नका, पाहायचंय काय करू शकतो पाहायचंय. पळा पळा पळा. अरे थांब, आम्हाला कळलं तू काय करू शकतोस ते. तो एका नदीचं पाणी गिळू शकतो आणि परत काढू शकतो. कळलं. आणि दुसरा? थांबा, बोलवतो. वेट आला या जीवनाचा. छा, फळ खा, कंदमुळं खा आणि वाटेवर बसून राहा. कसलं हे जीवन, कुठल्या मुहूर्ताला आलो होतो आज का तरंग. हो धाकटा भाऊ, त्याच्या दंडावर ताईत दिसतोय. बाकी अक्कल आहे ना? त्याला कसं कळलं की माझ्या दंडावर ताईत आहे? त्याचे डोळे तर बांधले आहेत. त्याचे जरी डोळे बांधले असले तरी त्याला सगळं दिसतं, आणि पट्टी काढल्यानं एकटक पाहत राहिला तर सर्व भस्म होऊन जातं. काय म्हणतोस? उशीर करून काय फायदा, चला आता. पण मला तुमचा काय फायदा? ह्यात फायदाच फायदा आहे सगळ्यांचा. जादूगाराला जर का हरवू शकलात तर तुम्हाला राजकन्या लाभेल आणि आम्हाला आमचं पूर्वीचं रंग रूप. पण मला तुमचा काय उपयोग? ह्या जंगलात दर पावलावर विघ्न आहेत, आम्ही तुम्हाला मदत करू वाट दाखवू. शिवाय आमच्या खुबी पण तुमच्या कामी पडतील. जादुई धबधब्याचं पाणी पिऊन काय दशा झाली बघताय ना. शिवाय मगाशी ते पाणी प्यायला असतात तर मीच तर वाचवलं. ते सर्व ठीक आहे, पण चौघे एकत्र. बरं आठवलं. हा आठवलं, संन्यासी काय बरं म्हणत होते? जाड्या रड्या ढापण्या एक दोन तीन, चौघे मिळून काम करी तक धिनक धिन. रड्या हिरण्य, जाड्या अरण्य आणि ढापण्या तरंग, ही तिघ जण आणि मी, एकूण चार. आणि काय बरं, युक्ती व शक्तीने जर एकत्र झाले सगळे शाप नाहीसे होऊन उडून जातील. माझी युक्ती आणि तुमची शक्ती. चला चला, जिंकणार, आपणच जिंकणार. आता लवकर चला रैवतकडे, लवकर चला. काय हे यंत्र तुमचं? नुसतं चित्रच दिसतं, काय ऐकू तर येतच नाही. जरा थांबशील? तेच तर करतोय. आता तुम्ही सांभाळा, या नव्या बरोबर बाकीचे तीनही एकत्र आलेत. थांब दाखवतो. तरी सांगत होतो, राजकन्यालाच पटावली असती तर. तो काय करतोयस? तुला सांगितलं होतं ना की तिची इच्छा जाणून घे म्हणून. काय लेखाचा, हे जर जमलं असतं तर मीच नाही का पटवली असती. काय म्हणालास? मी म्हणत होतो की राजकन्यांना फेरो महाराजांशीच लग्न करायला हवं. तुमच्या सारखा शक्तिमान कोणी नाही. आता पाहस तू मी काय करतो, अगोदर सगळ्यांना पोचवतो आणि मग राजकन्याशी लग्न करतो आणि मग तुला मंत्री बनवेन. कधी कोण जाणे. काय म्हणायचं ते मोठ्याने बोल ना. मामा म्हणत होतो तुमच्या भरवशावरच जगू नाही. अरे बापरे, चार जण. चला मग निघूया आपण. तुम्हाला मी पहिलं वाटलो की काय, चौघा जणांना पाठीवर घ्यायला मी नाही जा. मला वाटतं त्याला तहान लागली आहे. थांबा, मी पाणी आणतो. पाणी आणलं तर पीन, पण मी काय उठणार नाही. तुम्ही करणार लगीन, मला तर बायको मिळणार नाहीये. चला आता जाऊया ना. माझा ना जीव कसा तरीच करतोय. ए रेवतक, उठ उठ, सांगतो ना उठ. त्याला वाटलं आम्हा चौघांना पाठीवर न्यावं लागेल. बदमाश आहे हा. थांबा दाखवतो आता.
केव्हापासून पोटात कावळे कावकाव करतायत. दात घासले तर तोंडातल्या अन्नाची चव जाईल ना. हीच का राजपुत्राची तरा? ए, नक्कीच तुझा काळीज कुजलेला आहे हो. काळजाशी तुझं काय घेणं? कळेलाच थोड्या वेळात. तुम्ही कोण? मी इथला अधिपती. इथे माझा शब्द शेवटचा शब्द असतो, अर्थात मी जादूगारचा चेला. कुमारांचं स्वागत असो. सम्राट फेरो आपणास सबंध जादूपुरीची पाहणी करायला आमंत्रण देत आहे. अरे चा, हे काय? ते काळीज कबाब? तो थांबशील? जा कुमार, फिरून या जादूपुरी. तुमचा डोका फिरलेला दिसतंय. मी मात्र मीठ मिरची घेऊन वाट बघतो बरं का. मूर्ख कुठला, म्हणे मंत्री होणार, काही गुपित राहत नाही. जा कुमार. बावळा कुठला, तलवार दाखवतोय. कुमार, इतकी चपळमती बरी नव्हे. राजकन्येशी लग्न करणार, मग तिला सांभाळू शकणार की नाही तेही पाहावं लागेल ना. म्हणजे राजकन्येला 3 रात्र तुमच्या देखरेखीत ठेवून जाईल. जर रक्षण करू शकलात तर ती तुमची, नाही तर. गप्पा बस. बोला कुमार, कबूल? होय कबूल. ठीक आहे, मग जेवण विश्रांती घ्या. रात्री राजकुमारी तुमच्या हवाली. अजून आला नाही. जादूगारावर विश्वास आहे का तुमचा? तो येतोय. कुठं आहे? ठीक आहे राजकुमारी, पण अट लक्षात आहे ना, जर तिचं रक्षण नाही करू शकलास तर. नेक बघू. शुभ रात्री राजकुमार. तीच करुण दृष्टी, परंतु हिच्या पापण्या पण हलत नाहीत, किती विचित्र. ऐका रे सगळे, आपण सगळ्यांनी जागून पहारा करूया, झोपू नका, कळलं? जरा डोळा लागला होता. हे काय? अरे हे काय, राजकुमारी कुठे आहे आणि सगळे झोपलेत? अरे उठा सगळ्यांनी, राजकुमारी गायब आहे. या पलंगाखाली तर नाहीये ना? चल बावळट कुठला, चुप. ए बावळट म्हणू नको, सांगून ठेवतो. भांडू नका. तरंग तरंग तरंग, पहा बरं राजकुमारी कुठे आहे. थांबा, मला पाहू द्या, नीट पाहू द्या. दिसली, इथून 30 कोस दूर एका झाडावर आंब्याच्या मध्ये आहे. आता काय करायचं? आहे अरण्य, तू एक काम कर, तू त्या खिडकीच्या गजा फाकव, मी तरंगाला घेऊन जातो आणि राजकुमारीला घेऊन येतो. वेळ नका काढू, लवकर जा. mm.
अजून कसे आले नाहीत? आलो कुमार, कुमार लवकरात लवकर हा आंबा जमिनीवर आपटून टाका. सुप्रभात कुमार, तुम्ही तर अपयशी ठरलात. अरे हे काय झालं? मी अपयशी नाही. ठीक आहे, अजून दोन रात्र बाकी आहेत. मूर्ख, तू मंत्री होणार? काढ हो कुठला. मी काय करू, तुम्हीच तर रात्रंदिवसच. चुप. आज बघूया काय करतोस ते. हो बाबू, असं बोलल्यानं कुमारला वाईट वाटेल. आजची रात्र कुमारला चांगली जावो. उद्या सकाळी भेटू. आज तुम्ही सगळे झोपा, आज मीच पहारा करीन. गरज पडली तर उठवेन. ऐकलंस का राजकुमारी, मला तुझं नाव देखील माहित नाही आणि तू तर बोलत पण नाहीस. काय म्हणून हाक मारू तुला? ज्या दिवशी मी तुला पाहिलं तेव्हाच मला वाटलं की तुला फार वेदना आहेत. काळजी करू नकोस, मी तुला फेरोच्या ताब्यातून मुक्त. अरे हे काय, राजकुमारी कुठे गेली? हे उठा, उठा सगळ्यांनी, राजकन्या गायब झाली. मला वाटलंच होत, आम्हाला झोपायला कशाला सांगितलं. अरे हो, पण जरा बघू दे. अरे बापरे, इथून 50 कोस दूर राजकुमारी एका गोगल गायच्या आत बसली आहे. मी एक वेळ तिथे जाऊ शकतो, पण पाण्याखाली म्हणजे. मग काळजी कसली, मी सारं पाणी पिऊन टाकीन. मी तुला गोगल गाय दाखवीन, मग मी पटकन उचलून घेईन. उशीर करू नका, लवकर जा. आज डाव संपणार. मला तर धीरच धरवत नाहीये, काय फजिती होईल. किती हावरटपणा. काळजी नको, आता झोपा. आणि आता जादूई फुंक मारण्याची गरज नाही. असं म्हणतोस? अरे हात जरा डाव्या बाजूला ने ना. अजून हा जरा जरा. दिसत तर नाहीये. मी सांगतो ते ऐक ना, अजून डाव्या बाजूला जा. हा आता चला. एवढा फुगलास कसा नेऊ? तलावाचं पाणी ओक. चला. चंद्र मावळला तरी हे लोक आले नाहीत, आता कसं होईल? काळजी करू नका, आम्ही आलो. ही घे गोगलगाय आणि आपण जमिनीवर. कुमार, झोप कशी झाली? ठिंगा, आता बोला. ही घ्या फेरो महाराज, आणखी एक रात्र. लक्षात आहे ना, तुमचा दिवस बरा जाऊ दे. अरे वा, फेरो महाराजांची चेष्टा करतोस काय? देने थुमाडीत. ए चुप, अजून एक रात्र बाकी आहे, चल. काय करत होते मोठे पडा दाखवा.
करायची? पहिल्या रात्रीच शत्रूला मारून काळीज कबाब खाऊ शकलो असतो. ते सोडून वर अजून 3 रात्रींची सवलत दिली. आता सांभाळा. सांग चुप. सारखा कुरकुर करू नकोस. विचार करू दे. विचार करता करता दिवस मावळला. आता तर चंद्र पडू गावला. आता राजकुमारीला देऊन येणं भाग आहे. पाठवायलाच पाहिजे का? नाही पाठवत जा. आठ घालताना लक्षात नव्हतं. हे मेला यंत्र पण नीट चालत नाही. काही दिसत नाही आणि ऐकू येत नाही. बावळट कुठले? माझ्याशी लढायला आलेत. आता पाहतो ना काय करतात ते. मी म्हणत होतो तुमची जर काही शेवटची इच्छा असेल तर उद्या सकाळी तर. होय, एक इच्छा आहे. सांगून टाक. खोबाचं काळीच काढून कबाब बनवून त्याला मीठ मिरची आणि लिंबू. आज मात्र कोणी झोपायचं नाही. सर्वांनी एकत्र मिळून जागूया. अरे घसा भाजल्यासारखा झालाय. अरे कोणीतरी काहीतरी करा ना. हातर हातर विषारी धूर आहे. टोकं टोकं गरगरायला लागलंय. हे अरण्य तू धूर गिळून बाहेर सोडून येणार. मला काही सहन होत नाहीये. मला कुमार, हिरण्य, तरंग. अरे उठा लवकर उठा. अरे लवकर उठा. ओबा राजकुमारीला घेऊन गेला. माझं डोकं जड झालंय. काय झालं होतं बरं? अरे बघ, ओबा राजकुमारीला घेऊन गेला. घेऊन गेला? तरंग तरंग पहा, जरा लवकर पहा. कुठेच दिसत नाहीये. काय दिसेल? दिसेल तरंग, तुलाच दिसेल. जरा नीट प्रयत्न कर तरंग. बघ नीट बघ. नाही, कुठेच दिसत नाहीये. मग आता काय करायचं? दिसली दिसली. कुठे? पण ते खूपच दूर. किती दूर? खूप खूप दूर. इथून 100 कोसावर एक छोटा हिरा आहे, त्यात ती बसली आहे. चला चला लवकर चला. पहाड डोलण्यापूर्वी येऊ शकू का? म्हणजे यावंच लागेल. मी काय करू? कुठाय राजकन्या? हरलास ना? काय करू, राजकन्या तर आली नाही. तुमच्या खिशात आहे. ए, कानात काय पुटपुटतोस? अरे जरा मोठ्याने बोल. मी काही हरलो नाही. ती इथेच कुठेतरी असेल, शोधून काढा. करत होतास, आता काय म्हणायचंय? ते काही नाही.
हे काय काय झालं डोंगर नाहीसा झाला नाहीसा म्हणजे तो काय कापूर आहे की काय नाहीसा व्हायला यांचा डोका फिरला वाटतं माझं डोकं फिरलंय तर मग राजकुमारी कुठे आहे इथे आहे हे काय तगड झाला लवकर लवकर तो हिरा हिसकावून घे रामखोर तुला मंत्री व्हायचंय चकलो तर हिरण्य अरण्य तरंग अरे कुठे आहात तुम्ही नाही ना ओळखलत आम्हीच ते तिघे भाऊ आणि आम्ही आता पहिल्यासारखे झालो आहोत तुम्ही राजकुमारीशी लग्न करा आम्ही आमच्या गावाला जातो आयुष्यभर सुखी राहा